325 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा एमडी आपली पदार्थाचा साठा जप्त. परदेशात अंमली पदार्थ पाठवणाऱ्या कस्टम क्लिअरिंग एजंटला अटक. ढेकूगावच्या हद्दीत अंचल केमिकल या कंपनीमध्ये प्रतिबंधित केलेले अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे तयार केले जात असल्याच्या माहितीवरून खोपोली पोलिसांनी छापा मारून सुमारे 325 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा एमडी या अंमली पदार्थाचा साठा आणि त्यासाठी लागणारा कच्चा माल असे साहित्य जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात परदेशात अंमली पदार्थ पाठवणाऱ्या कस्टम क्लिअरिंग एजंटला अटक करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 4 झाली आहे. कमल जयरामदास जयस्वानी, मतीन बाबू शेख, अँथोनी पाउलोस करिकुट्टीकर या आरोपींना खालापूरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 14 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आरोपींनी आतापर्यंत काही अंमली पदार्थ परदेशामध्ये पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले असून कस्टम क्लिअरिंग एजंट म्हणून काम करणारा देवराज मल्लिकार्जुन गडकर याला अटक करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राव पुढील तपास करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926912 72 76 37 54.